कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्रदालन श्री गणेश कलेक्शन। अद्यावत शूटिंग शर्टिंग फॅशनेबल साड्या रेडीमेड गार्मेंट माहेरी व आहेरी साड्या लग्न बसत्याची खास सोय आमची वैशिष्ट्ये फ्रेशमान नाविन्यपूर्ण व्हरायटी प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी प्रशस्त व भव्य दालन। कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन श्री गणेश कलेक्शन। प्रोप्रायटर शरद हरुगडे। आमचा पत्ता वाझर रोड आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे प्री वेडिंग। बातमीचे शीर्षक ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसला असेल। महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे प्री वेडिंग कसे काय असू शकते? होय, आम्ही आज तुम्हाला महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे चक्क प्री वेडिंग दाखवणार आहोत। प्री वेडिंग फोटोशूटची क्रेज अनेक तरुणांना असते। लग्न ठरलेल्या अनेक जोडप्यांना प्री वेडिंग फोटोशूटसाठी अनेक ठिकाणी खुणावत असतात। कुणी ताजमहाल, कुणी गेटवे ऑफ इंडिया जवळ फोटोशूट करतं, तर कुणी अगदी लडाखला देखील पोहोचतं। निळाशार समुद्राच्या काठावर एकमेकांच्या हातात हात गुंफून लाटांवरून येणारा गार वारा अंगावर घेत चालणारी रोमॅन्टिक जोडपी आपण अनेक पाहिली असतील। सिनेमाच्या गीतावर थिरकणारी ही कित्येक पाहिली असतील। पण आज आम्ही आपणास या प्रचलित फोटोशूटच्या जमान्यात सामाजिक भान जपणारे जळगाव येथील एक जोडपे दाखवणार आहोत। श्वेता पाटील आणि मंगेश लोहार या जोडप्याने आपल्या प्री वेडिंग फोटोशूट मध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या सामाजिक कामाची थीम वापरली आहे। नमस्कार, मी आणि मंगेश आम्ही एका गावचे आणि आम्ही 7 वर्षांपूर्वी भेटलो आणि आमची भेट ही कामातून झाली, चळवळीच्या कामातून झाली। अमळनेरला साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान म्हणून एक संस्था आहे आणि तिथे साने गुरुजींच्या विचाराने चालणारी एक छावणी दरवर्षी होती आणि त्या छावणीतून जे उपक्रम होतात त्या उपक्रमाच्या माध्यमातून आमची सगळी भेट झाली आणि त्या भेटीतून मग आमची मैत्री झाली आणि मैत्रीतून मग आम्ही काही वर्षांनी ठरवलं की आम्ही लग्न करायचं। पण मग जेव्हा लग्न करायचं तेव्हा डोळ्यासमोर की आपण लग्न करणार आहोत पण आपण चळवळीतून आपली भेट झाली तर तेही मागे सुटायला नको, तर मग असं जोडपं कुठलं की ज्यांचा आपण आदर्श ठेवू शकतो, म्हणजे मग असं जोडपं आमच्या डोळ्यासमोर, म्हणजे आधीपासूनच सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे आणि त्यांच्यासारखं आपल्याला वागता येईल का हा आम्ही प्रयत्न करत असतो। तर त्यांनी एकमेक म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात एकमेकावर प्रेम करत, एकमेकाला स्पेस देत, एकमेकांचं स्वातंत्र्य मान्य करत, एकमेकाला आदर देत त्यांची सामाजिक लढाई पण लढली आणि तसं काहीतरी करायचं आमचा, म्हणजे जेव्हा आम्ही आमचं आयुष्य सुरू करायचं म्हणतो सोबत तेव्हा तसं काहीतरी वागायची आमची इच्छा आहे। ते कितपत शक्य होईल माहित नाही पण तसं आम्ही करू असं आम्हाला वाटतं आणि म्हणून मग जेव्हा आम्ही कोर्ट मॅरेज करणार आहोत तर काही समारंभ किंवा फोटोशूट असं काही नसेल आणि मग लग्नाच्या आधी आपण का फोटो काढू नयेत, मग प्री वेडिंग शूट ही कन्सेप्ट मग आली आणि मग प्री वेडिंग शूट म्हणजे ज्या लोकांचा आपण आदर्श घेतो त्यांच्याच पेहरावात फोटो काढू असं आम्ही ठरवलं आणि आम्ही ते काढले। ते काढताना पण डोक्यात होतं की लोक म्हणजे आपण इतक्या मोठ्या लोकांचं पेहराव करून फोटो काढतो तर जबाबदारी वाढेल वगैरे वगैरे, तर खूप विचार करून की असं आपल्याला वागता येत असेल तर आपण तसे फोटो काढू, निदान प्रयत्न तरी करू आणि म्हणून फोटो काढले। लोकांनी जो प्रचंड म्हणजे लोकांना ते इतके आवडले हे आम्हाला पण माहित नव्हतं की लोकांना इतके आवडणार आहे म्हणून, आम्ही अपेक्षा पण केली नव्हती पण खरं तर आम्हाला हे आम्ही खरंच लक्षात ठेवू की हे जे लोकांना आवडतंय ते आम्ही नाही आवडत आहे। आम्ही ज्या सावित्रीबाईंचे ज्योतिबांचे पेहराव करून फोटो काढले आणि त्यांच्यासारखं आयुष्य जगायचं म्हणतो ही कल्पना लोकांना आवडते हे आम्ही लक्षात ठेवू आणि तसं वागण्याचा नक्की प्रयत्न करू। लोकांनी जे प्रेम मागच्या 2-3 दिवसात आम्हाला दाखवलं, ज्या शुभेच्छा आम्हाला दिल्या त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आहे। थँक्यू। श्वेताने जेव्हा सांगितलं की आपल्याला फोटोशूट करायचंय आणि ते पण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत करायचंय, तर तेव्हा आम्ही थोडं चर्चेला बसलो म्हणण्यापेक्षा आम्ही थोडं विचार करत होतो की त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले एकमेकांसोबत प्रेमाने आणि आदराने वागत असतील तर कसे, म्हणजे ते जेव्हा दोघंच राहत असतील तेव्हा कसे राहत असतील, तर त्यासाठी आम्ही थोडं विचार करत गप्पा करत असताना थोडंसं आम्ही काही पोझेस सुचवल्या की जसं ते दोघं एकमेकांशी गप्पा करत बसलेले आहेत
किंवा ते दोघं रस्त्याने चालतायत रस्त्याच्या साईडने, किंवा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंना शिकवतायत, किंवा कधीतरी ते प्रेमाने म्हणा किंवा आदराने म्हणा सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिबा फुलेंना उंजळभर फुलं दिलेले असतील, किंवा फुलेंनी सावित्रीबाईंना उंजळभर फुले दिलेली असतील, तर ते कसे दिलेले असतील असं थोडस इमेजिन करून आम्ही 14 ते 15 पोजेस बनवल्या. आणि त्यानंतर फोटोग्राफर जे आमचे मित्र आहेत त्यांना आम्ही सांगितलं की आपल्याला असे फोटो काढायचे आहेत म्हणून, आणि ते आपण त्या पद्धतीनेच काढायला हवेत. तर त्यांनी पण आपल्याला त्या पद्धतीने ते फोटो काढून दिलेत, आणि जे आपल्याला अपेक्षित होते की ते फोटो कसे यायला हवेत तर ते त्यापेक्षाही खूप चांगले आलेत. त्यानंतर जेव्हा ते सोशल मीडियाला शेअर केलेत तर ते आपण असं नॉर्मली जसं काही शेअर करतो सोशल मीडियाला आपले फोटोज असतील किंवा पोस्ट असतील त्याप्रमाणे ते शेअर केलं गेलं, पण ते इतकं व्हायरल होईल असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे लोकांना आवडेल पण ते इतकं आवडेल असं कधी वाटलं नव्हतं. पण आता जे लोकांना ते आवडतात लोक त्यावर लाईक्स करतायत किंवा कमेंट देत आहेत, तर त्यावरनं आता म्हणजे खूप भारी वाटतंय आणि एक जबाबदारी वाटल्यासारखं पण वाटते की आपण फुले दाम्पत्याच्या वेशभूषेत जे आपण फोटोशूट केलेलं आहे तर लोकांचं जे प्रेम आहे जसं श्वेताने तुम्हाला सांगितलं की ते त्या पेहरावातल्या फुले दाम्पत्यावरचं प्रेम आहे, तर आपण ते जपायला हवं. आणि त्यांच्या प्रेरणेतून आपण पण सामाजिक कार्य जे काही आपल्याला करता येईल ते आपण आपल्या पद्धतीने जे असेल आपल्याला त्याला त्या पद्धतीने करता येईल तर ते करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि लोकांनी दिलेल्या आपल्याला लोकांनी जे कमेंट्स आणि लाईक दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, आणि प्रयत्न असेल की आपल्याला अजून पुढे यासारखंच काहीतरी करता येईल. धन्यवाद. ओठात ओठ घालून फोटोशूट करण्याच्या काळात या जोडप्याने 19व्या शतकात मुलींच्या मुखातून अ आ ई वदवणाऱ्या फुले दाम्पत्याच्या वेशात फोटोशूट करत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कामाची आठवण करून दिली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या वेशात प्री वेडिंग शूट करणाऱ्या या जोडप्याची महाराष्ट्रभर चर्चा आहे. मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा.